मंगळवेढा शेतकरी मेळाव्यामध्ये फडणवीसांच्या तोंडी शहाजी बापूंचा डायलॉग, सुपरहिट आमदार असा त्यांचा उल्लेख, तर मोदींच्या धोरणामुळे उसाला चांगला भाव मिळाल्याचा दावा। आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि सरकार आलं, तुम्ही आवताडेंना निवडून दिलं आणि सरकार आलं। आवताडे शुगरच्या गळीत हंगाम कार्यक्रमातून फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला। 24 गावांना पाणी देणारी उपसा सिंचन योजना पूर्ण होईल, मंगळवेढ्यातील कार्यक्रमात फडणवीस यांचं आश्वासन। महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम मार्गी लागेल, संत चोखोबांचंही स्मारक होणार, सोलापूरच्या मंगळवेढ्यातील कार्यक्रमात फडणवीसांची अनेक आश्वासनं। नाशिकमधले खड्डे तत्काळ बुजवा नाहीतर आंदोलन करू, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा संपन्न, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजा संपन्न। पंढरपूर मंदिराच्या 2023 डायरीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन, विठ्ठल रुक्मिणीच्या दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन। शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सपत्नीक नामदेव वाड्याला भेट, नामदेव महाराज मंदिराचंही घेतलं दर्शन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगली जिल्ह्यातील कारखान्यांवर धडक रॅली, एक रकमी एफआरपी जाहीर करा, वजनातील काटमारी थांबवा, शेतकऱ्यांची मागणी। घरातील मासेमारीच्या जाळ्यामध्ये दोन दिवसांपासून अडकलेल्या विषारी नागाला सर्पमित्रांकडून जीवदान, विक्रमगडमधल्या देहरजे नदीपाडा गावामध्ये संदेश भोईर यांच्या घरात घडली घटना। नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी, छोटे रस्ते महामार्ग झाडून रंगरंगोटी करून स्वच्छ, तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर मदनूर गावात जंगी स्वागतासाठी कार्यकर्ते जमा। बंद पडलेली नाशिक अहमदाबाद नाशिक पुणे विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती। जलजीवनच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पक्षाचं आंदोलन, तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। मुंबई विद्यापीठाच्या 5व्या सत्राच्या परीक्षा, कोरोनानंतर ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा सुरू, परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनी निकोप परीक्षा द्यावी, परीक्षेत कोणतंही गैरवर्तन करू नये यासाठी कल्याणच्या गोवेली महाविद्यालयातील 915 विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा धडगाव तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तांदळाच्या उत्पादनामध्ये घट। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या आश्वी गाव इथे ऊस तोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात 3 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी। साताऱ्यामध्ये कृष्णा कोयना नदीपात्रामध्ये आज सकाळी मगरीच्या हल्ल्यात 1 जण जखमी, उपचारासाठी स्थानिकाला कराड शासकीय रुग्णालयामध्ये केलं दाखल। रत्नागिरीमध्ये भात कापणी सुरू असताना शेतामध्ये आढळली मगर, शेतकऱ्यांची तारांबळ, वनविभागानं मगरीला पकडण्यात मिळवलं यश। नंदुरबारच्या नवापूर शहरातल्या वीज बिल भरण्याच्या नावाखाली मोबाईल हॅक करून 98,000ची फसवणूक, 1,98,000 रुपये लुबाडले तर पोलिसांकडनं तपास सुरू। पालघरमधील वीज वितरण विभागाचा गोंधळ, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याला 1 महिन्याचं 1,00,000 रुपयांचं बिल। राज्यातील आदिवासी भागामधील वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार, आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा मिळाल्या तर या भागांचा विकास होऊ शकतो, गावित यांचं मत। भंडाऱ्यामध्ये घराचं कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी, 1,09,000 रुपयांची रोकड लंपास, तर घरफोडी करणारी चोर फिर्यादीची मेहुणी असल्याचं स्पष्ट। नाशिकमध्ये गाव गुंडांचा हैदोस सुरूच, भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर कुख्यात गुन्हेगाराचा हल्ला, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप,
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्यावर प्रहार संघटनेचे आरोप. शिक्षण आयुक्तांना कारवाईचे अधिकार असताना निलंबनाचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठवला. नामांकित कंपनीचं सूर्यफूल बियाणं बोगस निघाल्यामुळे 150 शेतकऱ्यांचं 250 एकरवरचं पीक वाया. श्रीगोंदा तालुक्यातल्या मांडवगणमधील शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.